दादा महाविकास आघाडीचे नेते तुम्हाला भेटायला आले होते, काय नेमका प्रस्ताव तुम्हाला दिलाय आणि राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी काय निर्णय झालाय? काल महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माननीय देवेंद्रजींना या राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते यांना निरोप आला। महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांचा काल माननीय देवेंद्रजींना निरोप आला की सकाळी तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते भेटायला येणार आहेत, त्याप्रमाणे माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय अनिल देसाई साहेब आणि माननीय सुनील केदार साहेब असे तिघेही तीन पक्षाचे ज्येष्ठ नेते आले होते। आमच्या पक्षाच्या वतीने माननीय देवेंद्रजी आणि मी होतो। राज्यसभेची निवडणूक 10 तारखेला होणार आहे, आज दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी आहे। गेल्या साधारणतः 20 वर्षाची ही परंपरा आहे की राज्यसभा विधान परिषद निवडणुकांमध्ये जर निवडणुका झाल्या तर प्रचंड क्रॉस वोटिंग होतं, गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळे बिनविरोध निवडणुका घेण्याची एक परंपरा गेल्या काही वर्षांची आहे। परंतु ज्यावेळेला बिनविरोध होते त्यावेळेला लॉजिकल बिनविरोध होते, तथ्यांच्या आधारे वस्तुस्थितीच्या आधारे बिनविरोध होते आणि त्यामुळे आमचा स्वाभाविकपणे आग्रह आहे की राज्यसभा ही भारतीय जनता पार्टीला 3 जागा मिळाव्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये काही विचार करता येईल। महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला की भारतीय जनता पार्टीने राज्यसभेसाठी भरलेला 3रा फॉर्म मागे घ्यावा आणि विधान परिषदेला भारतीय जनता पार्टीचा 4चा कोटा आहे त्याच्याऐवजी 5वी जागा आम्ही तुम्हाला देऊ। आम्ही त्यांना असं म्हटलं की आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत, आमच्या पक्षाला राज्यसभा ही जास्त महत्त्वाची असते आणि आमचा क्लेम जो आहे तो लॉजिकच्या आधारे आहे। एकाच पक्षाचे 24+6 असे 30 एकाच पक्षाचे 6 सहयोगी आणि 24 ब्रँडेड BJP एवढी एक्सेस मतं आमच्याकडे आहेत। 42 ही कोटा खरं म्हणजे ना 41.01 आहे, त्यामुळे 11-12 मतंच आम्हाला कमी पडतात। त्या मानाने तुमच्याकडे जी फिगर आहे ती सगळ्यांची म्हणून गोळा केलेली मिळूनसुद्धा तुम्ही आमच्या 30च्या पुढे जात नाही आहात। दुसरं लॉजिक असं आहे की मागच्या वेळेला आमच्या 3 जागा होत्या, त्या 3 जागा आम्हाला मिळाव्यात। आम्ही त्यांनी आम्हाला हा प्रस्ताव दिला आहे की राज्यसभा तुम्ही मागे घ्या, आम्ही विधान परिषद तुम्हाला 1 जास्त देऊ। आम्ही त्यांना आग्रहाने असं म्हटलेलं आहे की आम्ही विधान परिषदेला 5वी जागा लढवणार नाही, तुम्ही आता राज्यसभेचा 3रा उमेदवारी अर्ज मागे घ्या। यावर ते आम्ही आमच्यात आपापसात विचार करतो म्हणून गेलेले आहेत। आम्ही आमच्यात आपापसात विचार करतोच कारण आमच्याकडे कम्युनिकेशन सिस्टीम, सहभाग सिस्टीम खूप आहे, परंतु आम्ही 3री जागा लढणं आणि 3री जागा जिंकणं याच्या बाबतीमध्ये खूप कॉन्फिडंट आहोत। दादा शेवटचे त्यांचा जर प्रस्ताव जर का हे नाही मान्य झाला तर भाजप कुठल्याही परिस्थितीत 3री जागा लढणारच? त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही की आम्ही 3 राज्यसभा लढवतो, तुम्ही 1 राज्यसभेचा मागे घ्या आणि विधान परिषदेला आम्ही 5वी जागा लढवणार नाही, हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार। दादा जर मव्याकडे जर अधिक मतं होती किंवा बहुमत होतं तर मग हा प्रस्ताव किंवा ही ऑफर कसे आला? फंटास्टिक, तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे। एकीकडे संजय राऊत वारंवार गोळेबाजार किंवा वेगवेगळ्या गोष्टीने दिवस त्याचा वारंवार त्यांचं सुरू असतं, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची शिष्टाई किंवा प्रस्ताव घेऊन येत आहेत, दोन्हीमध्ये तिथेही गोंधळ पाहायला मिळतो नाही? यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही, कुणाची कार्यपद्धती काय असावी हा त्यांचा विषय आहे, पण आज खूप चांगली चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली। परंतु त्यांना जसा त्यांच्या पक्षाची काळजी आहे, म्हणजे 3 पक्षांच्या मिळून एकत्र निर्माण झालेल्या आघाडीची मोर्चाची काळजी आहे,
जो आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे, आमची काही ध्येयधोरणं आहेत, आमचे काही प्रघात आहेत, आमचे काही पायंडे आहेत, त्याच्यामध्ये पार्टीचा एबी लावलेला तिसरा कॅन्डिडेट मागे घेणं हे म्हणून आमच्या लेवलला शक्यच नाही. आम्हाला सहकाऱ्यांशी बोलायला लागेल आणि दिल्लीशी बोलावं लागेल. आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या लगेच कानावर हे घातलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की तुमची भूमिका बरोबर आहे, यू गो विथ दॅट स्टँड. माहीत नाही आम्ही आमच्या बाबतीमध्ये काय ते सांगितलं की आम्ही तिसरी राज्यसभेची जागा लढवणार, आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही. यावर त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक होईल आणि निवडणूक जिंकणार आम्ही. जर राज्यसभेची निवडणूक झाली तर आपसुकच मग विधान परिषदेची निवडणूक देखील होईल. हां म्हणजे मग काही कॉन्ट्रॅक्टच ठरलं नाही ना. जर राज्यसभेला त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉ केला तर आपोआपच कॉन्ट्रॅक्ट सुरू होतो. बरोबर. एखाद्या कागदावरही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं किंवा आम्ही पाचवी जागा लढायची नाही. जर तुमची काउंटर ऑफर जर त्यांनी स्वीकारली तर विधान परिषदेला तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहात. मी म्हटलं पुन्हा अधोरेखित करतो की आम्ही तर असं म्हटलं की आमच्याकडे जे आमचे 106 आणि सहयोगी 7 113 जण कोणालाही पाचव्या उमेदवाराला सही देणार नाहीत. महाविकास आघाड़ी के नेताओं ने कल माननीय देवेंद्र जी को संपर्क किया कि 3 यानी कल यानी अभी आज विड्रॉवल है तो उसके पहले थोड़ा बैठना पड़ेगा. देवेंद्र जी ने उसी समय उनको क्लियर किया कि आप यदि प्रस्ताव हम पीछे लेंगे ये लेकर आने वाले हो गए तो उसमें कुछ सकारात्मक चर्चा नहीं होगी. लेकिन उन्होंने कहा कि बैठेंगे तो 1 चर्चा चली. उन्होंने उस बैठक में चर्चा में लॉजिक पे आधार पर हम लोगों ने कहा कि ये नेचुरल बीजेपी का क्लेम 3 कारणों से बनता है. एक नेचुरल क्लेम बनता है कि हमारी 3 सीटें थी, वो 3 हमको फिर से प्राप्त करनी है. दूसरा, हमारे पास ब्रांडेड बीजेपी ब्रांडेड सहयोगी यह लगभग 30 वोट है और हमको यदि 42 का भी कोटा माने, वो 41.01 है, 42 का भी कोटा माने तो 11-12 वोट्स का ही विषय है. आपके यहाँ यह 30 फिगर भी नेचुरली नहीं होती है. शिवसेना के समझो 13 है, फिर राष्ट्रवादी के 8 और 3 11, जिसमें से 2 जेल में है वो वोट कर नहीं पाएंगे, तो 9 ये है. तो ये फिगर आपकी कुल मिलाकर हमसे कम ही बनती है. तो हम ब्रांडेड बीजेपी और सहयोगी 30 होने के बाद नेचुरल क्लेम हमारा है, 3 सीटें हमारी है और हम ऑल इंडिया पार्टी है. हमको राज्यसभा का ज़्यादा महत्व है. आपको राज्यसभा का क्या उपयोग है, आपको विधान परिषद का उपयोग है. तो आप विधान परिषद की सीट 10 में से 6 लो, हम 4 लेंगे, हम 5वीं नहीं लड़ेंगे. तो ये देवेंद्र जी ने कहने के बाद भी सकारात्मक इस विषय में कुछ नहीं हो सकता, ये कहने के बाद भी चर्चा तो करेंगे कह के आए. चर्चा के बाद उन्होंने वही प्रस्ताव रखा. हमने ये कहा कि भाई ये प्रस्ताव मान्य नहीं है, फिर भी हम सबसे बात करेंगे, केंद्र से बात करेंगे, क्योंकि हमारा डायरेक्ट पार्टी का एबी जुड़ा है. तो जिस एबी पर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष की साइन रहती है, आपका अच्छा है, अपनी अपनी स्टेट लेवल की पार्टी है. तो हमने राष्ट्रीय स्तर पर भी बात की है, अभी हमको प्रभारी भी जुड़े गए हैं, केंद्रीय रेल मंत्री. और हम सबका मानना यह है कि हमारा प्रपोजल ही बराबर है कि हम राज्यसभा की 3 सीट लड़ेंगे, आपने एक विड्रॉ करना है, अनपोज होने दो. और विधान परिषद में हमारे 113 जो है, 106+7 वो किसी भी 5वें फॉर्म पर साइन नहीं करेंगे. तिसऱ्या जागेसाठी जर का निवडणूक झाली तर भाजपकडे पुरेसा संख्याबळ आहे का, जागांची जुळवाजुळव झाली का? भारतीय जनता पार्टी आणि प्रमुखाने भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी यांना तोंड फोडून घेण्याची कधी सवयच नाही. अंतिम निर्णय कधीपर्यंत होईल? 2 वाजतापर्यंत. अंतिम निर्णय करणे का किसी का हात में नाही, 3 के पहिले ही करणं पडेल. थँक्यू सर. ओके. लाल मातीतली कुस्ती म्हणजे